विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज आम्ही नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत पाटील तांडा तिथे एक मोठं रेड केलेलं आहे। आमचं LCB टीम पूर्ण तिथं जाऊन एकदा रेकी पण केले होते। बरे मोठ्या प्रमाणे आम्हाला कंप्लेंट्स येत होते की तिथं मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू चालू आहे म्हणून आज सकाळी आम्ही पहाटे पहाटे पूर्ण टीम घेऊन तिथं आम्ही रेड केले। एक 5 लाखाचं आम्हाला हातभट्टी दारू सापडला होता आणि तिथं आम्ही जप्त केलेले आहे। गुटखा असेल अवैध धंद्यासाठी आपण काय करतो? गुटखा आणि अवैध धंद्यासाठी जे इथं आम्ही पूर्ण पोलीस प्रशासन जे काही इन्फॉर्मेशन येते त्यांच्यावरती आम्ही कारवाई करतोय। कालच आम्ही एक सगळं डिपार्टमेंटचं मीटिंग घेतलेले आहे। एक्साइज डिपार्टमेंट, फूड इन्स्पेक्टर आणि इतर विभागासोबत आमचं कोऑर्डिनेशन चालू आहे। कुठेही तुम्हाला इन्फॉर्मेशन अवैध धंद्याचं भेटलं तर आमचा मोबाईल नंबर व्हॉट्सअपमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन पाठवा। कोणतेही अवैध धंदे पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही परवानगी नाही देणारे आणि कोणतेही इल्लिगल ऍक्टिव्हिटी चालू असलं तर आम्ही कडक कारवाई करणार आहे। किती जण ताब्यात घेतले? हे टोटल 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। असं मोठ्या प्रमाणात जे दारू इल्लिगल चालू आहे त्याच्यावरती आम्ही कडक कारवाई करणार आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।